एक महान विद्या विभूषित गद्दार आहेत, त्यांच्यामध्ये मला मंत्रीपद मिळालं पाहिजे, विद्या वाचस्पती. इतके दिवस झाले होते ते कुठे, काय बिळात लपले होते की काय कुठल्या? महान शिक्षण सम्राट अब्दुल सत्तार या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आणि कुटुंब वत्सल. त्या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावांचा समावेश आहे. आपल्या कुटुंबाकरता चारच मुलांकरता बिचाऱ्यांना त्यांनी अपात्रचं पात्र केलं, काय त्या बिचाऱ्याची चूक आहे? तुम्ही कुठल्या शिंद्यांच्या बिळात जाऊन लपला होतात? तर यांना पण पवित्र करून घ्या आणि यांना शिक्षण महर्षी करा. आमदार अब्दुल सत्तारांचा उद्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये शिक्षण मंत्री म्हणून समावेश करा अशी मागणी करतो. या ठिकाणी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्ष आदरणीय आमदार विद्याताई चव्हाण यांचं मी या पुण्यनगरीमध्ये स्वागत करतो. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं असेल की टीएसी घोटाळा, ज्यातून जवळपास हजारो विद्यार्थ्यांचं कशा प्रकारे नुकसान केलं गेलं आणि काही शिक्षण माफियांनी आपल्या स्वतःचा आर्थिक संपत्ती वाढवण्याकरता या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी कशा प्रकारे खेळलं गेलं. महाविकास आघाडी सरकार असताना आपल्या सरकारने त्यावेळेला कडक चौकशीचे आदेश दिले आणि या घोटाळ्यामधले जे जे माफिया होते त्या सर्व माफियांना योग्य ते शासन होईल अशा प्रकारे कारवाई करण्याचे आदेश दिले. आज या घोटाळ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, थोर अभ्यासक, उच्च विद्या विभूषित विद्या वाचस्पती आमदार अब्दुलजी सत्तार यांच्या चार मुलांची नावं त्याच्यामध्ये आली की ज्यांनी या घोटाळ्यामध्ये ते विद्यार्थी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले होते आणि नंतर जेव्हा ही सर्व प्रक्रिया रद्द केली त्यावेळेला त्यांचे ते प्रवेश रद्द केले गेले किंवा त्यांचं अनुत्तीर्ण झाले. या ठिकाणी अब्दुल सत्तारांनी जी मागणी आज सकाळपासून केली आहे की आमच्या या घोटाळ्याशी काही संबंध नाही, ही अत्यंत खोटी आहे. परंतु अशा महान व्यक्तीला उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये त्यांचा समावेश करावा आणि अशा महान शिक्षण तज्ञाचा समावेश या ईडी सरकारमध्ये शिक्षण मंत्री करावा अशी आपली आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य मागणी आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे टीईटी घोटाळा हा महाविकास आघाडीच्या काळात बाहेर निघाला होता आणि अनेक लोकांना अटक झाली होती. परंतु आज सकाळपासून अशी ब्रेकिंग दिसतीये की त्या यादीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावांचा समावेश आहे आणि अब्दुल सत्तार आता असं म्हणत आहेत की आमच्याकडे त्यांची अपात्रतेचे सर्टिफिकेट्स आहेत. इतके दिवस झाले होते ते कुठे, काय बिळात लपले होते की काय कुठल्या? सांगायला आज ते तुम्ही सर्टिफिकेट दाखवायला लागला आहे, तुम्ही अपात्र होते त्याचे. एवढे दिवस हे सगळं चाललंय, एवढ्या लोकांना अटक झाली तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होता, तुम्ही कुठल्या शिंद्यांच्या बिळात जाऊन लपला होता, त्याचं उत्तर आम्हाला अब्दुल सत्तारांनी द्यावं. खोटं माटं ह्या जनतेशी, महाराष्ट्राच्या जनतेशी बोलण्याचं काम नाही. जसं ईडी सरकारमध्ये गेल्यानंतर मंत्री स्वच्छ होऊन बाहेर पडतात तसं तुम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जे नापास झालेले असतील त्यांना तुम्ही काय लाईन दाखवताय का, या माझ्याकडे मी पास करून देतो तुम्हाला? काय नाही, मी एक महान विद्या विभूषित विद्या वाचस्पती, महान शिक्षण सम्राट आणि कुटुंब वत्सल आमदार अब्दुल सत्तारांचा उद्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये शिक्षण मंत्री म्हणून समावेश करा अशी मागणी करतो. आपल्या कुटुंबाकरता चारच मुलांकरता बिचाऱ्यांना त्यांनी अपात्रचं पात्र केलं, काय त्या बिचाऱ्याची चूक आहे? जेव्हा अख्खं सरकार तुम्ही असंविधानिक बनवता तिथे एका माणसाने चार पाच लोकांना अपवित्र काय ते अपात्रचं पात्र केलं तर काय फरक पडतोय? अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावं हे आमदार आहेत आणि हे आत्ता गेल्या महिनाभर काय घसा पडून ओरडत होते, मेळावा घेतला मध्ये सिल्लोडला त्या बिचाऱ्या
कर्मचाऱ्यांनी, हजारो लोक जमवली देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदेंना खुश करण्याकरता, त्यांची मेहनत वाया घालू नका। अनेक विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना प्रचंड अभ्यास करून सुद्धा पास होता येत नाही, त्यांना पास होण्याची संधी मिळेल यांच्या माध्यमातून। अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा शिक्षणातले जे ते अपात्रतेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। परीक्षा परिषदेने ज्या लोकांची 8,777 लोकांची जी नावं आली त्याच्यामध्ये यांच्या 4 मुलांची नावं आहेत आणि हे खोटं बोलत आहेत। तर अब्दुल सत्तार या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात आणि त्यांच्या कोलांट्या उड्या चाललेल्या आहेत की पुन्हा मला शिंदे गटामध्ये, म्हणजे जे गद्दार आहेत त्यांच्यामध्ये मला मंत्रीपद मिळालं पाहिजे। तर मला असं वाटतं त्यांच्या इतका शिक्षण मंत्री म्हणून एवढा लायक माणूस त्यांच्याकडे नाही आहे, कारण ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या चौकशा लागल्या, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, भावना गवळी असेल किंवा आणखीन सरनाईक असतील अनेक लोकांची नावं, तर ते सगळे पवित्र झालेले आहेत। तर यांना पण पवित्र करून घ्या आणि यांना शिक्षण महर्षी करा, कारण महाराष्ट्रातल्या होतकरू विद्यार्थ्यांचा जर पूर्ण वाटोळा करायचं असेल तर त्यासाठी एवढे योग्य मंत्री आपल्याला मिळणार। If you like the video, do like, comment, share, and subscribe.